हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू आराधनास किचन। आज आपण मक्याचं पीठ आणि बटाटा वापरून छान फुललेली क्रिस्पी अशी मसाला पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत। हे बघा, हे मक्याचं पीठ आहे। ॲक्च्युली मी माझ्या मिस्टरांना बेसन आणायला सांगितलेलं, पण बाय मिस्टेक त्यांनी मक्याचं पीठ आणलं। मला मक्याच्या पीठाची फारशी सवय नाही आहे, पण ही पहिली रेसिपी मी त्याच्यापासून बनवली आहे आणि खरंच चवीला खूप छान झाली आहे। सगळ्यात आधी इथे आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये एक कप मक्याचं पीठ घेऊया। त्यात आपल्याला 3/4 कप म्हणजे पाऊण कप जवळपास कणिक घालायचे आहे। मक्याच्या पिठाला स्वतःचं बाइंडिंग नसतं, त्यामुळे त्याच्यात कणिक घालणं गरजेचं आहे। आणि इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आहेत, ते आपण आता याच्यात व्यवस्थित किसून घालूया, म्हणजे छान मिक्स होतील, कुठलेही लम्स राहणार नाही। बटाटे व्यवस्थित किसून घेतले आहेत। आता याच्यात आपण सुके मसाले घालायचे आहेत। इथे मी 1 मोठा चमचा तिखट घेतला आहे, ते घालते। ओवा घेतला आहे 1 चमचा, तो हातावर छान चोळून घालूया, म्हणजे स्वाद छान उतरतो। 1 चमचा जिरं घेतलं आहे, ते घालते। 1/2 चमचा हळद आहे, ती घालूया। चवीपुरता मीठ घालूया। आणि याच्यात मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे। मक्याच्या पिठाला थोडासा स्वतःचा उग्रसा वास असतो, त्यामुळे कोथिंबीर छान भरपूर घालूया। आणि इथे मी कसुरी मेथी घेतली आहे 2 मोठे चमचे, ती आता आपण हातावर चोळून घालूया। ही असेल तर नक्की घाला, यांनी खूप छान स्वाद येतो पुऱ्यांना। हातावर चोळून घालूया। आणि हे सगळं सुकं जिन्नस हे सगळं आपण असंच आधी मिक्स करून घ्यायचं आहे हाताने, कारण बटाटा आहे ऑलरेडी आणि हा गोळा आपल्याला घट्टसर मळून घ्यायचा आहे, त्यामुळे आधी आपण हे सगळं असं मिक्स करून घेऊया। ते मी 2 मोठे चमचे तेल घालते आहे आणि हे सगळं मी आधी असंच मिक्स करून घेते आहे। नंतर आपण याच्यात पाणी घालायचं आहे। हे बघा, सगळं मी आता असंच मिक्स करून घेतलं आहे आणि बऱ्यापैकी याच्यात ओलसरपणा आहे, त्यामुळे पाणी अगदी थोडं थोडं घालूनच आपण हा गोळा मळून घ्यायचा आहे। आणि आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे। हे बघा, हे पीठ मी मळून घेतलं आहे आणि बऱ्यापैकी घट्ट मळला गेला आहे। हे आता आपल्याला 1-10 ते 15 मिनटं रेस्ट करत ठेवायचं आहे। विचारा, थोडंसं तेल लावून घेते आहे आणि 1-10 मिनटं आपण हे झाकून बाजूला ठेवूया। दहा मिनटं झाली आहेत, आपलं पीठ छान मुरलं आहे। आता एकदा मी थोडंसं पुन्हा मळून घेते आणि आता आपण याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। ते मी एक छोटासा गोळा घेतला आहे। मक्याचं पीठ असल्यामुळे त्याला थोड्याशा काठाने तडा जाऊ शकतात, गेल्या तरी चालतात, पण तुम्हाला जर नको असेल तर अशा प्रकारे आपण याचे काठ असे एकत्र करून घ्यायचे आणि मग पुरी लाटायची, म्हणजे छान अशी गोल गोळा तयार होतो आणि पुरी पण छान अशी गोल होते। पोळपाटाला पण मी थोडं तेल लावून घेतलं आहे आणि लाटण्याला पण थोडं तेल लावलं आहे आणि अशा प्रकारे आपण याची पुरी लाटून घेऊ। अगदी हलक्या हाताने आपल्याला या पुऱ्या लाटायच्या आहेत आणि ही पुरी आपल्याला जाडसर लाटायची आहे, फार पातळ अशी लाटायची नाही आहे। हे बघा, ही अशा प्रकारे मी अशी जाड अशी पुरी लाटून घेतलेली आहे। अशानेच त्या पुऱ्या छान फुलतात। इथे मी तेल तापत ठेवलं आहे पुऱ्या तळून घेण्यासाठी आणि अशा 6 पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत। सो आता आपण याच्यात थोडंसं पीठ घालून बघूया तेल कितपत तापलं आहे ते। आपलं तेल छान कडकडीत तापलेलं आहे, तेल चांगलं कडकडीत तापू द्या आणि मग गॅस आपण लो मिडियम करायचा आहे। त्यात मी पुरी घालून घेते आणि झाऱ्याने थोडंसं आपण थोडीशी दाबत ती शेकून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे। हे बघा, लगेच फुलते आहे आणि आपण दुसऱ्या साईडने फ्लिप करूया। रंग बघा तुम्ही किती छान आला आहे, छान क्रिस्पी अशी आपली पुरी तयार होते। आणि पुरी तळताना तेल गरम तर पाहिजेच आणि जास्त उलटसुलट करायची गरज नाही, तर अदरवाईज त्या तेलकट होतील। हे बघा, आपली पुरी अगदी एका साईडने आणि दुसऱ्या साईडने तळून घेतली आहे, छान अशा क्रिस्पी आणि छान सगळ्या पुऱ्या आपल्या फुलल्या आहेत। हे आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा, आपली किती छान फुलल्या आहेत सगळ्या पुऱ्या।
पुरी तळताना ही अगदी घेणारी काळजी आहे की त्या जास्त उलटसुलट करायला नको आहेत, अदरवाईज त्या जास्त तेल पितील. सो अशा प्रकारे आपली क्रिस्पी पुरी रेडी आहे. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीजसाठी आराधनाज किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हे बघा, मी एक पुरी तुम्हाला आतून मोडून दाखवते आहे. छान आतून फुलून येत आहेत आणि थोड्या पुऱ्या आपण जाडसर लाटल्याने छान सगळ्या एकूण एक पुऱ्या आपल्या छान फुलल्या आहेत. आतून पण बघू शकता किती छान झाल्या आहेत. सो अशा प्रकारे मक्याची आणि बटाट्याची पुरी आपली रेडी आहे. तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला नक्की कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.